एकदम कुरकुरीत असे शेवचे लाडू कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। दोन स्टेप लागतात हे बनवण्यासाठी। पहिली म्हणजे शेव बनवणे आणि दुसरी म्हणजे गुळाचा पाक करून लाडू बनवणे। खूप सोपे आहे, काही फक्त टिप्स आणि ट्रिक फॉलो केल्या तर एकदम मस्त कुरकुरीत असे हे लाडू तयार होतात, कुठेही नरम होणार नाहीत। मस्त असे लाडू आपण कसे बनवायचे हे पाहूयात, त्यासाठी आपण सुरुवात करूयात। पहिल्यांदा या ठिकाणी मी 2 कप बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे। आता हे लाडू बनवण्यासाठी काही जण मीठ नाही वापरत, पण मी थोडंसं यामध्ये अगदी किंचितसं मीठ टाकून घेणार आहे। आणि मीठ टाकल्याच्या नंतर ना हे छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्याच्या नंतर ना थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। आपण ज्याप्रमाणे चपातीचं कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। खूप जास्त कडक सुद्धा नाही, जर कडक बनवलं तर शेव त्या साचारमधनं पडणार नाही, खूप हात दुखून येईल। त्यामुळे एकदम कडक पण नाही आणि एकदम लूज पण नाही, मेडियम मध्ये आपण ज्याप्रमाणे चपातीची कणिक बनवतो त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक मळून घ्यायची आहे। बेसन पीठ चिकट असतं त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकूनच आपण हे मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेऊयात। आणि सर्वात शेवटी एक अर्धा चमचा तेल टाकून हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट। आणि हा गोळा तयार झालेला आहे। आता हा गोळा 1-15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण गूळ किसून घेऊयात। पाक करण्यासाठी आपल्याला गूळ किसून वापरायचा आहे। आता गूळ किसून झालेला आहे, मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल एकदा गरम झालं की त्यामध्ये आपण शेव पाडून घेणार आहोत। शेवचा साचा घ्यायचा, त्यामध्ये ही शेवची थाळी लावलेली आहे आणि हे भांडं सुद्धा शेवचं जे आहे ते तेलाने थोडस ग्रीस करून घेतलेलं आहे। थोडस तेल सगळं व बाजूंनी लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपली शेव पटकन पडेल। आणि या पद्धतीने आपण हे पीठ सुद्धा ह्या साच्यामध्ये भरून घेऊयात। व्यवस्थित पॅक करून भरायचं जेणेकरून कुठेही बबल्स राहणार नाहीत, हवा राहणार नाही। आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपण शेव पाडून घेऊयात। याआधी सुद्धा मी 2 वेळा शेव कशी बनवायची, साधी शेव किंवा लसुणी शेव हे सांगितलेलं आहे, त्याचे सुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। सर्वात व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी त्याची लिंक देईल, एकदा तुम्ही ती चेक करू शकता। मुरमुरे बनवण्यासाठी एकदम फिक्की शेव आणि लसुणी शेव हे 2 शेवचे प्रकार मी सांगितलेले आहे। एकदाच आपल्याला या तेलामध्ये ही शेव पलटी करून घ्यायची आहे। एक बाजू छान कुरकुरीत झाली की मग पलटी करायची। आणि हे पहा, आपली शेव तयार आहे। या प्रकारे सर्व शेव मी तळून घेतलेल्या आहेत। आता आपण पाक बनवायला घेऊयात। 2 वाटी आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1.5 वाटी किसून गूळ घेतलेला आहे। हा गूळ तुम्ही डायरेक्टली त्याचा वितळायला ठेवू शकता किंवा थोडंसं किंचितसं म्हणजे 1 ते 2 चमचे पोह्याचे इतकंसं पाणी वापरून सुद्धा तुम्ही पाक बनवू शकता। जास्त पाणी वापरायचं नाही, मी 2 चमचे पाणी यामध्ये टाकलेलं आहे। जास्त पाणी वापरलं तर जो पाक आहे तो बनवायला सुद्धा खूप वेळ लागतो। अशा पद्धतीने आपण हा पाक बनवून घेऊयात। आता एकदा हा फेस फेस यायला लागला की पाकाला की एकदा चेक करून घ्यायचा पाक। अशा पाण्यामध्ये एकदा पाक टाकून घ्यायचा आणि हे पाहू शकता पाक टाकल्याच्या नंतर 1-2 सेकंदाच्या नंतर चेक करायचा। आणि ह्या पाकाची गोळी बनत नाहीये त्यामुळे असा लूजच पाक आहे। अजून 1 मिनिट आपण हा मीडियम फ्लेमवर पाक शिजवून घेऊयात। आणि आता हे पाहू शकता कलर सुद्धा पाकाचा चेंज झालेला आहे थोडासा, आता चेक करू। आणि याची सुद्धा गोळी बनत आहे, एकदम परफेक्ट अशी गोळी बनत आहे। आणि ती गोळी सुद्धा अशी शेप चेंज होत नाहीये, त्या गोळीचा गोल तसाच राहतोय। याच वेळेस आपण गॅस बंद करायचा आहे,
जास्त पाक बनवून द्यायचा नाही, नाही तर तो खूप कडक पाक होतो। त्यामुळे आता या ठिकाणी गॅस बंद करून 1 ते 1.5 मिनिट आपण हा पाक असाच थंड करून घेणार आहोत। चमच्याने मिक्स करत राहायचा, नाही तर तो जळू शकतो। आणि तोपर्यंत आता आपण ही शेव जी आहे ती सुद्धा बारीक करून घेऊयात। यामध्ये दोन पद्धती आहे, एक तर तुम्ही पाक ह्या शेववर डायरेक्ट टाकून मिक्स करू शकता, किंवा ही शेव डायरेक्ट पाकाच्या कढईमध्ये टाकून सुद्धा मिक्स करू शकता। आता मी ही शेव डायरेक्टली पाकाच्या कढईमध्ये टाकणार आहे। आणि ह्या गरम पाकामध्येच आपण ही शेव टाकून घ्यायची आहे। पटकन याला मिक्स करून घ्यायचं। पाकामध्ये सर्व शेव मिक्स झाली पाहिजे व्यवस्थित अशी। आणि हे पाहू शकता आता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। मिक्स करून झाल्या लगेच लाडू बनवायला घ्यायचे आहे। हे मिश्रण जे आहे ते कडक होतं नंतर ना, त्यामुळे गरम याच्यामध्येच आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहे। हे छान आता मिक्स झालेलं आहे, आता आपण लाडू बनवायला घेऊयात। त्यासाठी पहिल्यांदा आपण हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं, कारण शेव गरम असते त्यामुळे पटपट आपल्याला हे लाडू बनवायचे। त्यासाठी आपल्याला हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। पहिल्यांदा बनवताना हे जे लाडू असतात ते थोडेसे लूज वाटतात आपल्याला, पण नंतर ना ते थोडेसे कडक होतात। आणि पटपट आपण हे लाडू बनवून घेऊयात, कारण नंतर ना मिश्रण कडक झालं तर लाडू बनले जाणार नाही। अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू बनवून घेऊयात। लाडू बनवताना हे लक्षात ठेवायचं की जी आपण शेव बनवलेली आहे ती कडक झाली पाहिजे, कुठेही नरम नको। आणि जो पाक बनवताना गुळ वापरतो तो सुद्धा आपल्याला जो चिक्कीचा गुळ असतो तो वापरायचा आहे। साधा गुळ वापरला तरीही चालेल, पण तो गुळ सुद्धा चिकट पाहिजे। असा भुसभुशीत गुळ जो राहतो तो वापरायचा नाही, त्याने आपले लाडू बनले जाणार नाहीत। ह्या 2 ते 3 ट्रिक फक्त वापरल्या, शेव कडक बनवली तर आपले लाडू सुद्धा खूप छान बनतात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।